नाही त्या त्या आता मला कोविड झालेला असल्यामुळं मी सांगली महापालिकेत काय झाले त्यावेळी मी संपर्कात नव्हतो. जळगावला काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. आणखीन कुठं काही असं झालं आहे किंवा होईल याची मला अजून माहिती नाही. त्यामुळं त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही. जे झालं आहे एक एक गोष्टी झाल्यावरच कळत आहेत हे बरं आहे. नाही असं आहे की अशा स्पेक्युलेशन्स करण्याची काही आवश्यकता नाही. आमचं सरकार ही ठाम भूमिकेचं आहे की या सगळ्यांच्या खोलात जाण्याची भूमिका राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळं त्यावर केलेली ही प्रतिक्रिया आहे. त्यामुळं आम्ही विचलित होण्याचं काही कारण नाही. जर वेळच आली वेळ येत नाही तशी किस्सा एक सांगितला आपण त्या काळातला तशीच काही परिस्थिती आहे का गृहमंत्रीपद सांभाळणे किंवा हा विभाग सांभाळणे. नाही त्यावेळची परिस्थिती वेगळी होती ही परिस्थिती वेगळी आहे. वाजे प्रकरण आणि आत्ताचं हे गृहमंत्र्यांवर आरोपाचं प्रकरण महाविकास आघाडीवर काही परिणाम याचा होईल मला वाटत नाही. कारण एखाद्यावर कारवाई झालेली आहे होणार आहे किंवा होऊ शकते आणि असं साधारणपणाने माहिती बाहेर आहे आणि त्यातले काही मेसेजेस व्हॉट्सअप घटना झाली गाडी ठेवण्याची 25 तारखेला मनसुख हिरेन यांचा मृत्यू मला वाटतं 4-5 तारखेच्या दरम्यान काहीतरी झालं आहे. मला नक्की तारीख एक्झॅक्ट माहीत नाही. आणि त्यानंतर केलेला चॅट हा ठरवून केलेलाही असू शकतो. त्यामुळं त्याला किती महत्त्व द्यायचं काय योग्य त्यावेळी योग्य कर. मूळ प्रश्न काय मूळ प्रश्न आहे मुकेश अंबानींच्या घरासमोर गाडी कोणी ठेवली त्याचा जिलेटिन प्राप्त कुठून केलं मग नागपूरहून केलं का आणखीन कुठून केलं आणि ती गाडी ठेवणारे कोण होते आणि मनसुख हिरेन यांचे हत्यारे कोण आहेत. या मूळ प्रश्नाच्याकडून लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न होऊ नये. महाराष्ट्र सरकारची पहिली प्रायोरिटी आहे की मुकेश अंबानींच्या घराबाहेर कोणी वाहन आणून ठेवलं जिलेटिन कोणी प्राप्त करून घेतले मनसुख हिरेन यांचा खून कुणी केला ह्या सगळ्यांकडून सगळ्यांवरून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेचं लक्ष विचलित होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या पत्रांनी लक्ष विचलित होण्याची आवश्यकता नाही असं आम्हाला वाटतं. विरोधी पक्षनेत्यांनी देखील माझी त्यांना विनंती आहे या गोष्टी या बाबतीत योग्य ते पाहू आपण. पण हा जो मूळ घटना घडलेली आहे आणि मूळ घटनेत कोणावर संशयाची सुई गेले 4 दिवस होती त्यांच्या ते याच्यातून सुटू नयेत याची काळजी आपण सगळे घेऊया. सरकारला मुद्दामून अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे सगळ्या प्रकरणावरून बघितलं हे सरकार अडचणीत येत नाही. सरकार खंबीर आहे आणि अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारे खोटे आरोप जर झाले तर त्या खोट्या आरोपांना सरकार योग्य त्यावेळी योग्य ते उत्तर देईल. आमच्या सरकारचं पहिली प्रायोरिटी ही मुकेश अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली गाडी त्यातले जिलेटिन कोणी ठेवले तिथं गाडीच्या संबंधात सापडलेले या सगळ्या ह्याच्यात काही ट्रान्झॅक्शन झाले का काही रकमा इकडं तिकडं झाल्यात का. दुसऱ्या बाजूने मनसुख हिरेन यांचा खून हत्यारे कोण आहेत हे तपासलं पाहिजे. त्यासाठी आमची प्रायोरिटी आहे. त्यामुळं त्या सगळ्या तपासाला प्रसारमाध्यमातून डायव्हर्ट करण्यासाठी जर काही होत असेल तर ते होऊ नये अशी माझी प्रसारमाध्यमांच्या मार्फत जनतेला विनंती आहे. मी आपल्याला तेच सांगितलं की मुकेश अंबानींच्या घराच्या जवळ ठेवलेली वाहन त्यातले सापडलेले जिलेटिन त्यानंतर मनसुख हिरेन यांचा झालेला खून किंवा खून आणि त्याच्या तपासात राज्य सरकारने घेतलेली ठाम भूमिका आणि या संबंधात जे कोणी अधिकारी कितीही उच्च पदस्थ असले तरी त्या कुणाचाही संबंध असेल तर तो हुडकून काढला पाहिजे हा गृह खात्याच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा आग्रह. यानंतर
त्यावर दिलेली ही प्रतिक्रिया असं मला वाटतं. एकीकडे विरोधी पक्ष नेत्यांना जी माहिती कळते जी म्हणजे गृहमंत्र्यांना सुद्धा माहीत नाही अशी माहिती गोपनीय त्या विभागातील विरोधी पक्ष नेत्यांना कळते आणि परत आणि असे आरोप पत्र होतात. कुठंतरी अधिकाऱ्यांचे किंवा राजकीय नेत्यांचे संबंध किंवा अधिकाऱ्यांनी तटस्थ म्हणून काम करणं गरजेचं असतं. अधिकाऱ्यांनी जे स्वतःचं काम आहे ते व्यवस्थित करायचं असतं. काही अधिकारी असतात काही वेळा, पण मला वाटत नाही की राज्याचे विरोधी पक्ष नेते हे आविर्भाव आणतायत मला हे सगळं कळलेलं आहे असं. पण ते दुसऱ्या बाजूला कदाचित काही वेळा माहीत असतं, फक्त काही लोक बोलत नसतात. पण आविर्भाव आणण्याचा जो प्रयत्न आहे तशी काही परिस्थिती असं नाही. राज्याचं पोलीस दल एकसंघ आहे आणि पोलीस दलातील एखाद्याने कुठे चूक केली तर सगळ्या पोलीस दलाला जवाबदार धरणं आवश्यक नाही, योग्य नाही. करणारच ना विरोधी पक्ष, काय करणार आहे त्यापेक्षा. नाही, या पत्राच्या मागे देखील विरोधी पक्ष आहेत. 100 कोटीची मागणी आता असं आहे की आत्ताच ते पत्र प्राप्त झाले, त्याच्या मागे कोण आहे, का लिहिलेलं आहे, कुणाची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यात काही वाक्य घातलेली आहेत का काय, हे मी अजून पत्रच पाहिलेलं नाही. त्यामुळे ते पाहिल्यावर त्याच्यावर माहिती आपल्या समोर येईलच. राष्ट्रवादी गंभीरपणे हा आरोप घेते म्हणजे राष्ट्रवादीचा गृहमंत्री. मी मगाशी तेच सांगितलं की राष्ट्रवादीचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी याचं कडक धोरण स्वीकारलं आणि त्याच्या मुळात जाण्याचा प्रयत्न करायचं ठरलं, त्यानंतर आलेली ही प्रतिक्रिया आहे, त्यामुळे त्याला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. तुम्ही गृहमंत्री पद असं आहे की NIA ने मनसुख हिरेनच्या मालकीची गाडी मुकेश अंबानींच्या घराबाहेर ठेवली आणि त्यात जिलेटीन मिळालं, स्फोटकं सापडली, म्हणून NIA त्या पिक्चरमध्ये आली. NIA ने ह्या पहिल्या केसचा तपास करताना त्यांनी ज्या अर्थी मनसुख हिरेन यांचा खून हा हे प्रकरण देखील स्वतःकडे घेतलं आहे, याचा अर्थ ते आता खून कुणी केला याच्या फार जवळ आलेले आहेत असं मला वाटतं. कारण आधीच NIA बराच होमवर्क करत असते आणि आमचं राज्य सरकार पूर्ण त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे आणि केलेलं आहे. आमच्या ATSच्या लोकांनी देखील आणि मुंबई क्राईम ब्रांचच्या लोकांनी, ठाणे क्राईम ब्रांचच्या लोकांनी देखील गेले काही दिवस मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्याकडेही काही माहिती आली असेल असं मला वाटतं. मला ते अधिकृत माहीत नाही. गृहमंत्री पदासाठी